नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण इयत्ता 5वीचा गणित विषयाचा शिष्यवृत्तीशी संबंधित असणारा घटक 1 ते 100 पर्यंतचे अंक हा पाहणार आहोत। याची अध्याय निष्पत्ती याप्रमाणे आहे। हा आहे माझा परिचय। 1 ते 100 पर्यंतच्या अंकांचा शिष्यवृत्तीच्या दृष्टीने अभ्यास। 1 ते 100 मध्ये 0 ते 9 अंकांपैकी 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो, 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात। 10 ते 99 पर्यंतच्या म्हणजेच 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो, 1 ते 9 पर्यंतचे अंक हे प्रत्येकी 19 वेळा येतात। 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 1 अंकी एकूण संख्या 9 आहेत। 1 ते 9 पर्यंतच्या 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत। 10 ते 99 पर्यंतच्या तर 3 अंकी एकूण संख्या 1 आहे, ती म्हणजे 100। 1 ते 100 संख्यामध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या 10 आहेत। 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 एकक स्थानी 1 ते 9 अंक आहे। अशा प्रत्येक अंकाच्या प्रत्येकी 10 संख्या आहेत। उदाहरणार्थ 3 अंक घेतला तर 3, 13, 23, 43, 54, 63, 63, 73, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 1 ते 100 अंकांमध्ये एकक व दशक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत। या सर्व संख्या 11 पटीतील आहेत। 11, 22, 43, 55, 66, 77, 88 व 99 याप्रमाणे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 50 सम व 50 विषम संख्या आहेत। त्याचप्रमाणे 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 45 सम व 45 विषम संख्या आहेत। 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 55 आहे। 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 30 आहे। 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज 25 आहे। 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या एकूण संख्या 25 आहेत। 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 31, 32, 33, 34, 45, 66, 67, 73, 79, 79, 80, 83, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89 या पद्धतीनं शिष्यवृत्तीच्या दृष्टीनं 1 ते 100 पर्यंतच्या अंकांचा व त्यातील बाबींचा तुम्हीही अभ्यास करायचा आहे। धन्यवाद।